सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगावमधील भुईकोट किल्ल्यातील दुर्गा देवीचे दर्शन घेणार आहोत. दुर्गा देवी किंवा दुर्गाडी या नावाने किल्ल्यातील देवी परिचित आहे. मिलरीच्या व्याप्तीत हा भाग येत असल्याने मंदिराचे कामकाजही तेच पाहतात. नवरात्रीच्या निमित्ताने या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. देवीच्या ओटी भरण्यासाठीही महिला वर्गही मोठ्या संख्येने येत आहेत. दुर्गा देवीला नाना रंगी फुलांनी तसेच दागिन्यांनी आरास करण्यात येत आहे. देवीची कृपा दृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहो यासाठी प्रार्थना केली जात आहे. याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत एका खऱ्या जीवनातील दुर्गेबद्दल. सर्वांच्या फायद्याची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा 25% परतावा अटी लागू. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थापक अध्यक्ष श्री किरण ठाकूर सल्लागार संपादक दैनिक तरुण भारत बेळगाव संकेतस्थळ www.lokmanyasociety.org टोल फ्री नंबर 1800-2124050. घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्या सांभाळत आपली खेळाची आवड जपणाऱ्या आणि त्यात प्रावीण्य मिळवणाऱ्या शीतल कोल्हापुरे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असल्याने शीतल स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. घरची परिस्थिती ही बेताचीच. वडील व्यवसायाने मेकॅनिक होते. हायस्कूल मध्ये हे असताना शीतलने राज्य तसेच राष्ट्र पातळीवर खेळून अनेक पदके पटकावली. बालिका आदर्शमध्ये मी 4th मध्ये असताना ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आम्ही 4 बहिणी आहोत. सो मी जेव्हा स्पोर्ट्स चालू केले आहे 5th मध्ये असताना स्पोर्ट्स चालू केले आणि फार मला आवड फार होती. आणि आमच्या शाळेमध्ये राजू पाटील हे माझे गुरु होते बालिका आदर्शमध्ये, पण ते आता सध्याला नाही आहेत. आणि बालिका आदर्शमध्ये मी जेव्हा 5th मध्ये सुरू केलं तेव्हा 8वी 9वी 10वी ह्या 3 वर्षात मी स्टेट लेवल नॅशनल लेवल ह्या दोन्ही पातळीवरती चढू शकले. आणि याचे हे आहेत की राजू पाटील सर यांनी मला पाठिंबा दिला आहे आणि पूर्ण शाळेनी सुद्धा. पैशाच्या कमतरतेमुळे आपण पुढे जाऊ शकलो नाही अशी खंत शीतल व्यक्त करते. याचबरोबर प्रतिभा असलेल्या खेळाडूंना सरकारकडून आर्थिक मदत केली जावी अशी अपेक्षाही ती व्यक्त करते. गरीब व प्रतिभावंत असलेले खेळाडू आर्थिक दुर्बलतेमुळे पुढे जात नाहीत याचेच उदाहरण म्हणजे शीतल कोल्हापुरे. लग्नानंतर आपल्या तुटपुंच्या पगारात घर आणि मुलांचा खर्च भागून आपले बेस्ट ऍथलेटिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी शीतल इतर महिलांना आपले ध्येय सोडू नका असे सांगते. क्षेत्र कुठलेही असो अखेरपर्यंत प्रयत्न करावेत, सकारात्मक विचार करावा असा सल्ला ती तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहे. शाळेमध्ये जेव्हा मी स्पोर्ट्स चालू केला तेव्हा अशा काही गोष्टी आल्या की आम्ही पुढे नाही जाऊ शकलो, कारण त्याला कारण हा पैसा आहे.
सो पैशाची फार कमतरता होती, कारण माझं आयुष्य म्हणजे आणि हे जे बालपण गेलेलं आहे ते फार कष्टातून गेलेलं आहे, आणि माझे वडील मेकॅनिकल होते, त्यामुळे आम्ही जास्त पुढच्या पातळीला जाऊन पोहोचू शकलो नाही. आणि आता आम्ही प्रयत्न करत आहोत की ॲटलिस्ट आम्ही एक तरी ऑलिम्पिक खेळू शकू, पण आताही अशा अडचणी आहेत की त्याला पैसा हा फार हे आहे, कमी पडतो. आणखीन मी शाळेमध्ये स्टेट लेवलला बँगलोर अशा काही ठिकाणी भरपूर ठिकाणी जाऊन आलो, चित्रदुर्ग अशा ठिकाणी जाऊन आलो होत. आणि नॅशनल मी जे खेळले एक सेलमला खेळली आहे, जेव्हा स्कूल लेवल होती, सेलम, तमिळनाडू, गोवा आणि आंध्रा ह्या चार ठिकाणी आम्ही नॅशनल खेळलेलो आहोत. आणि कॉलेजमध्ये सुद्धाही स्टेट आणि नॅशनल खेळलेलो आहोत. आणि आता आफ्टर मॅरेजनंतरही मी स्पोर्ट्स करते आहे, त्याला फॅमिली बॅकग्राऊंड आणि फॅमिलीचे सपोर्ट भरपूर आहे, त्यामुळे मी आताही स्पोर्ट्स करू शकत आहे. आणि आत्ता जेव्हा आम्ही न्यूझीलंडला, मला जेव्हा मास्टर्समध्ये मी आता सध्याला उतरले आहे आणि ओपन्सही खेळते आहे, 2011 ॲमॅच्युअर्समध्ये आम्ही उतरले होते, त्यामध्ये मी हडल्स ह्याच्यामध्ये थर्ड प्लेस केला. आणि आता सध्याला मी मास्टर्समध्ये खेळत आहे, स्टेट लेवल नॅशनल्स झालेले आहेत, इंटरनॅशनली दोन केलेले आहेत, एक इंटरनॅशनल जी केलेली आहे श्रीलंकामध्ये केलेली आहे, तिथे 3 गोल्ड 400, 800 आणि 200 हे 3 गोल्ड केलेले आहेत. आणि बेस्ट इंडियन वुमेन म्हणून तिथे अवॉर्ड दिला गेला आहे. आणि त्याच्यानंतरची आता 10 ते 21 जी स्पर्धा वर्ल्ड मास्टर ऑलिम्पिक जी होती ती न्यूझीलंडमध्ये झाली होती आणि तिथे मी पार्टिसिपेंटही केलं, पण त्याच्या आधी जायच्या आधी मला इतक्या अडचणी आल्या की पैशांचा भरपूर अडचणी आला, कारण मी शाळेमध्ये राबते आणि मला पगार आहे 5 ते 6 हजार पगार देतात, त्यामधून मला घर चालवावं लागतं, मुलांचा खर्च बघावा लागतो. आता सध्याला माझ्या डोकीवरती लोन 1.5 लाख रुपये लोन आहे, ते लोन मला फेडायचं आहे अशा माझ्या ह्याच्यामधूनच कामामधून वगैरे. जाताना मात्र भयंकर अडचणी आलेल्या आहेत. आणि तिथे गेल्यानंतरही आम्ही माझा जायच्या आधी एकदा विजाही कॅन्सल झाला, कारण त्याला कारणीभूत आमचा पगार, कारण विजासाठी पगार जास्त लागतो, त्यामुळे माझा विजाही कॅन्सल झाला होता. तरीही मी प्रयत्न केला दुसऱ्यांदा की माझा विजा येऊ देत, परत मी ॲप्लिकेशन केलं, परत अमाऊंट हे केलं, आणि एका विजा करताना 10 ते 12 हजार रुपये विजासाठी द्यावे लागतात. आणखीन गव्हर्नमेंटचं ॲक्च्युली हे एडेड केलेलं आहे गव्हर्नमेंट, मास्टर इंडियन जे आहेत म्हणजे असोसिएशन जे आहे, एक बँगलोरला असोसिएशन आहे आणि एक बॉम्बेला असोसिएशन आहे, त्यांनी ॲप्रुवल दिलेलं आहे गव्हर्नमेंटला, पण ते ॲप्रुवल आम्हाला मिळत नाही आहे. पण बाकीच्या ज्या देशांना आहे त्यांना मास्टर्ससाठी पण गव्हर्नमेंट ॲप्रुवल आहे आणि त्यांना पैसा देते आहे, 1/4 पैसा तरी गव्हर्नमेंट भरती आहे. आम्ही जेव्हा जिथे न्यूझीलंडला गेलो तेव्हा आम्हाला प्रश्न एकच विचारला गेला की तुमची गव्हर्नमेंट तुम्हाला काय सपोर्ट देते आहे, भरपूर लोकांनी विचारलं तिथे बाहेरच्या देशातून, पण आम्हाला त्याचं काहीच उत्तर देता आलं नाही, कारण आम्ही एकच उत्तर दिलो की आम्ही स्वतःच्या पैशाने आम्ही स्वतः टूर करतो आहोत, कारण आम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट नाहीच आहे. माझं एकच मत आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये ज्या बायका काम करत आहेत त्यांच्यासाठी मी एकच हे देते की कधीही त्यांनी धीर हा सोडू नये, अखेर टायमापर्यंत की अखेर त्यांच्या हे काम जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हर एक महिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण कोणत्याही कामामध्ये क्षेत्रीयामध्ये असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा घरगुती असो किंवा काही कामं असू देत, त्यामध्ये त्यांनी प्रयत्न हा करायलाच पाहिजेत. पॉझिटिव्ह वी हॅव टू थिंक ऑलवेज, की असं नाही की हां आम्ही काहीच करू शकत नाही हा शब्द कधीच हे करायचं नाही आहे, डोकीमध्ये कधीच आणायचं नाही आहे. ॲक्च्युली प्रयत्न हा करत राहावा आणि त्याला एक ना एक दिवस हा यश जरूर मिळेल. शीतल कोल्हापुरे यांच्या प्रयत्नांना यश मिळून त्यांचे स्वप्न पूर्ण हो अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया.
लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याज दर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत युट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.